खासदार संजय राउत यांच्यावरती ईडीनं कारवाई केल्यानंतर आता याचे राजकीय पडसाद सुद्धा उमटायला सुरुवात झालेली आहे। शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आणि शिवसैनिकांनी आज मुंबईमध्ये मुंबईतल्या आमदार सुनील राउत यांच्या भांडुपमधल्या कार्यालयाच्या समोर भाजप नेते किरीट सोमय यांच्या पुतळ्याचं दहन केलं। यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत या कारवाईचा निषेध व्यक्त केला। तर शिवसैनिकांनी अतिशय आक्रमक अशी भूमिका घेतलेली आहे। संजय राऊत यांच्यावर ईडीनं केलेल्या कारवाईच्या नंतर त्या सगळ्यांचा रोष आहे तो भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याबद्दलचा, कारण किरीट सोमय्या सातत्यानं संजय राऊत यांच्याबद्दल कारवाईची मागणी करत होते। मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, आपण मनोज यांच्याकडे जाऊया। मनोज, शिवसैनिकांचं काय म्हणणं आहे, का शिवसैनिक इतके आक्रमक झालेत, आताची काय परिस्थिती आहे? अगदी बरोबर, जेव्हा संजय राऊत यांच्यावर ही त्यावेळेस मात्र जे सुनील राऊत आहेत त्यांचं जे कार्यालयाचे भांडुपच्या या ठिकाणी कार्यालय आणि या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा झाले होते। प्रचंड गर्दी होती, जवळपास 2 तास या ठिकाणी हे शिवसैनिक जमा झाले होते। त्यानंतर अनेक शिवसैनिक जो किरीट सोमय्या यांचा पुतळा होता तो पुतळा सुद्धा या ठिकाणी काढण्यात आला होता। शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते आणि ईडी असेल, केंद्र सरकार असेल, मोदी असेल किंवा राज्यातले भाजपाचे नेते असतील त्यांच्या विरोधात प्रचंड प्रमाणात त्यांनी घोषणाबाजी केलेली होती। आणि त्यानंतर मात्र आता थोडे हे आमदार सुनील राऊत आहेत ते आले आणि त्यांनी या कार्यकर्त्यांना सुद्धा प्रयत्न केलेला आहे शांत करण्याचा। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। या सगळ्याबद्दल सुनील राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा जाणून घेऊयात। शिवसैनिक बाळासाहेबांचे सैनिक आहेत, माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचे सैनिक आहेत। आणि ज्यावेळी एका कुठल्या शिवसेनेच्या नेत्यांवर चुकीची कारवाई होते अशा वेळी शिवसैनिक हा संतापतो आणि त्याचा राग कुठेतरी बाहेर पडतो आणि हा संताप त्या ठिकाणी त्यांचा बाहेर पडतो। आज आंदोलन झालेलं आहे, बघा ही सुरुवात आहे, हे आंदोलन संपूर्ण मुंबई नव्हे महाराष्ट्रात पसरलं। मुंबई बंद होण्याचा इशारा आहे का थोडक्यात? निर्णय उद्धव साहेबांचा आहे, परंतु ज्या प्रकारे आज शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरती ईडीने कारवाई केली कुठल्याही प्रकारची नोटीस न देता आणि कुठल्याही प्रकारचं हे न करता त्यांनी जे राहतं घर आणि आमच्या गाव जे अलिबाग आहे त्या गावावर त्या प्रॉपर्टीवर ज्यांनी अटॅचमेंट आणले ही अत्यंत चुकीची आहे। हे राजकीय सुडापोटी आणि अत्यंत घृणास्पद अशी ही कारवाई ईडीने केली। पहा काय संपत्ती आहे, 50-55 लाखाची संपत्ती कुठल्याही मराठी माणसाकडे असू नये का? कुठल्याही मराठी माणसाकडे आज आमचं आयुष्य संपूर्ण जीवन या मुंबईत गेलं, अशा मुंबईमध्ये जर आमच्याकडे 50-55 लाख रुपये संपत्ती असू नये